मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये श्यामला ही मेकअप करून घेत असते आणि जी मेकअप करणारं असते त्या मुलीला ती खूप काही बोलत असते तिला धमकी देत म्हणते की जर पटकन तू मेकअप केला नाही आणि चांगला मेकअप केला नाही तर मग मी तुझे निम्मे पैसे काटून घेईल तेव्हा आता ती मुलगी म्हणते बरं ठीक आहे तेवढ्यातच आता तिला सारखा मोनिकाचा फोन येत असतो परंतु आता श्यामला काही केला फोन उचलत नाही कारण ती म्हणते की नक्की हीच काही काहीतरी महत्त्वाचं काम असेल तर आपल्याला पैसे पण मिळतील या विचाराने ती अजिबात फोन घेत नाही पुन्हा त्या मुलीला बोलू लागते इकडे मोनिका ही खूप संतापते आणि म्हणते की ह्या श्यामला झाले काय माझा फोन ती कट करते आता हिच्याकडे पाहतेच इकडे श्यामला देखील तोच विचार करते की हिचं महत्त्वाचं काम असेल ना तर मग बघता येईल असं म्हणून ती आता कॉलच तिचा रिसिव्ह करत नाही मोनिका सारखी ट्राय करते आता इकडे श्यामला ही लगेच फोन रिसिव्ह करते आणि विचार विचारते काय झालं माझ्याकडे काय काम काढलं आमच्या गरीबाची आठवण यंदा दिवाळीत आलीच कशी काय अहो तुम्हाला मला गिफ्ट वगैरे द्यायचंय का तेव्हा तू कुठे आहे मला तुला अर्जंट भेटायचंय असं आता मोनिका श्यामलाला म्हणते तेव्हा श्यामला म्हणते मी सध्या किटी पार्टीला चालली आहे माझा मेकअपच चाललाय तुम्हाला यायचंय का माझ्याबरोबर किटी पार्टीला तेव्हा तू आणि किटी पार्टीला चाललीस मला अगोदर भेट तू कुठे आहे सांग पटकन तुझं तुला गिफ्ट पण मिळेल तेव्हा आता ही श्याम फॉर्मला ॲडव्हान्स घेतल्याशिवाय अजिबात काम करत नाही आता ती मोनिकाला म्हणते तेव्हा मोनिका म्हणते मिळेल तुला सांगितलं ना तू कुठे आहेस तेव्हा नेहमीच्या गेस्ट हाऊसमध्ये मध्ये आहे असं श्यामला म्हणते आणि फोन ठेवते श्यामला आता मनातल्या मनात विचार करते की वातावरण खरंच खूप तापलेलं दिसतंय आता स्वरा ही वैदहीची मुलगी आहे हे सत्य सांगायची वेळ देखील आलीये तिकडे अभिषेक आता आईस्क्रीम पार्लर मध्ये आलेला असतो तो तेथे शुभंकरची वाट पाहत उभा असतो तो म्हणतो ह्या आईस्क्रीम पार्लर भेटायचं ठरलं होतं परंतु अजूनही तो काही आला नाही आणि मला असं वाटतंय की हे मल्हारच्या घराजवळ आहे म्हटल्यावर शुभंकर नक्कीच इथे कुठेतरी येईल अरे तू ये मला भेटायला असं म्हणून अभिषेक मनातल्या मनात आता शुभंकरची आठवण काढत असतो आणि म्हणतो जर तू मला पुढचा प्लॅन सांगितला तर त्याच प्लॅनप्रमाणे सगळं काही करायला पण अजूनही शुभंकर आलेला नसतो तो आता त्या मालकाला शुभंकरचा फोटो दाखवत हा माणूस इथे आला होता का असं विचार पण तो मालक म्हणतो की नाही पुढे आता समोर मंजुळा उभी असते ती म्हणते अभिषेक तू इथे तेव्हा आता सर्वांना तेथे असलेला पाहून अभिषेक जरा घाबरतोच तेव्हा मल्हार पुढे जात विचारतो अभिषेक तुमच्या घराजवळ आईस्क्रीम पार्लर नाहीये हो का तू इकडे आमच्या घराजवळ आला तेव्हा मी सहजच इकडून चाललो होतो तेव्हा इथे आलो असं अभिषेक म्हणतो तर आता मल्हार म्हणतो अभिषेक खरं खरं सांग तुमचा काही प्लॅन आहे का तर आता तो म्हणतो की आमचा काही प्लॅन नाही शुभंकर भेटल्यानंतर आता तुला खऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसतो सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात मल्हार म्हणाला काय म्हणाल असतो म्हणजे तुला माहिती आहे शुभंकर जिवंत आहे का अरे एक वेळ शुभंकर बरोबर तरी बोलेल पण तुझ्याबरोबर बोलणार नाही तेव्हा स्वरा तुला माझ्याबरोबर यायचं का असं आता अभिषेक विचारतो तेव्हा स्वरा आता मल्हारचा हात पकडत म्हणते माझे दाडीवाले काका आल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही आता अभिषेक तेथून गेल्यानंतर विजय म्हणतो मला तर या अभिषेकमध्येच काहीतरी डाऊट वाटतोय मंजुळा मन म्हणते सुद्धा तर आता आपण इथे आईस्क्रीम खायला आलो होतो पण आता इथे कुणाचं तोंड आपल्याला पाहावं लागलं असं म्हणून मल्हार म्हणतो आपण अगोदर आईस्क्रीम एन्जॉय करूयात तर इकडे आता मंजुळाने वन पीस घातलेला असतो छान असा मेकअप देखील केलेला असतो आणि आरशासमोर उभी राहून मी कशी दिसते माझी कुणीतरी तारीफ करा असं ती गाण्यातून म्हणत असते तेवढ्यातच मोनिका दार उघडते आणि तिच्याकडे खूप रागात पाहत असते तेव्हा तेथे असणारी एक वस्तू ती घेते आणि आरशावर फेकते तो आरसाच आता फुटून जातो तर मंजुळा आता भानावर येत मोनिकाकडे पाहते तेव्हा ती विचारते काय ओ काय झालं तुम्हाला मी कशी दिसते अगोदर तुम्ही सांगा तेव्हा मोनिका रागातच म्हणते दरिद्री लोकांना जास्त पैसा आल्यानंतर त्या पैशाचं काय करायचं मग हे असं काहीतरी करतात मग ते लोक फणी दिसतात तेव्हा आता तुमचं नाक सुईसारखं धारदार असलं मांजरेसारखे डोळे असले पांढऱ्या पालीसारखी गोरी जरी असली ही तुम्ही जे काही बोलताय त्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही टोमणा मारून शामली चांगलीच मोनिकाची खरडपट्टी काढते हा काय झालं असं ती विचारते त्यावरती आता मोनिका लगेच मोबाईलमध्ये असणारा वैदहीचा तो फोटो दाखवत श्यामलाला विचारते ही वैदही आहे ना तेव्हा आता श्यामला खूप घाबरते तिला आता मंजुळाचं सगळं बोलणं आठवतं तिचं भूत आता माझ्या मानगुटीवर बसलं तर काय करायचं हा प्रश्न श्यामला पडतो ती काहीच बोलत नाही तर मोनिका म्हणते ही तुझी ननंद आहे ना मग आजपर्यंत तू हे सत्य सांगितलं का नाहीस अगं तुझी बोलती का बंद झाली होती ही तुझी ननंद असून मल्हार आणि वैदहीला एक मुलगी आहे ती कुठे अगोदर मला सांग आणि जर नाही सांगितलं तर तुझी जीब हासडीन मला अगोदर हे सत्य समजलंच पाहिजे तेव्हा ते, ते सत्य सांगायला तुम्ही अगोदर मला विचारलं तर पाहिजे असा आता श्यामला अहो म... मोनिका मॅडम तुमच्या डोक्याचा काही भुगा झालाय का आता मोनिका रागातच श्यामलीचा जोरात हात पकडते तर श्यामला खूप जोराजोरात ओरडू लागते तेव्हा हे तर सत्य नाही ना की वैदहीची आणि मल्हारची मुलगी ही स्वरा आहे असा आता मोनिका श्यामला विचारते तेव्हा श्यामला आता मनातल्या मनात, मनात विचार करते हे सत्य लवकरात लवकर रिव्हील करायलाच नको आपल्याला अजून हिच्याकडून पैसे उकळता येतील म्हणून श्यामला म्हणते थांबा मी सत्य सांगते असं म्हणून ती पोट्टी ही गावाला आहे परंतु मला माहित नाही नक्की कुठे आहे आणि मला सांगा या फोटोमध्ये दिसणारी वैदही आणि मल्हार किती गोरे गोमटे आहेत मग त्या दोघांचं रोपटं असं कोमेजलेलं म्हणजे स्वराही असू शकते का ती स्वरा कशी दिसते तुम्हाला माहीत आहे ना त्या दोघांची ती मुलगी नाहीच आहे ती मुलगी सापडली ना मग मी तुम्हाला सांगेल तेव्हा आता मोनिका म्हणते खरंच ना तेव्हा श्यामला म्हणते की हो हेच बरोबर आहे आता पुढे काय करायचं ह्या वैदहीच मीच पाहते असं म्हणून आता मोनिका चिडूनच श्यामलाला खूप काही पैसे देते मग त्यानंतर ती आता तेथून जाते तर आता श्यामलाही पैसे मिळाल्यामुळे खूपच खुश होते तर आता दुसरीकडे सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करत असतात तेव्हा स्वरा म्हणते पिहू हवी होती खूप मजा आली असते मल्हार म्हणतो आता ती तिकडून आली ना मग आपण पुन्हा इकडे आईस्क्रीम खायला येऊयात तिच्याबरोबर तेव्हा स्वरा म्हणते की बरं चालेल मग त्यानंतर आता सर्वांना मोनिकाची आठवण होते मल्हार म्हणतो मी तिला मेसेज केला आहे की इकडे डिरेक्टली हा मोनिका नक्की इकडे येईल ना असं विजय विचारतो मल्हार म्हणतो काय माहीत तर तो निरंजन मामाला विचारतो निरंजन मामा आपण घरी सगळ्यांनासुद्धा आईस्क्रीम घेऊन जाऊयात त्यांना तुम्ही विचारून आलात का त्यांना कोणता फ्लेवर आवडतो तेव्हा निरंजन मामा हो असं म्हणतात मग काही वेळाने सर्वांचे आईस्क्रीम खाऊन होते क्षमा आणि मंजुळा स्वरा आई हे सगळेजण आता गप्पा मारू लागतात तर मल्हार हा बिल द्यायला जातो मग त्यानंतर आता मल्हार समोर पाहतो तर कोणीतरी मंजुळाचा व्हिडिओ काढून घेत असतं तेव्हा मल्हार आता त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि खूप जोरात ओरडतो कुणाला काय झालं नक्की समजत नाही तो माणूस आता पटकन व्हिडिओ काढून तेथून पळू लागतो मल्हार त्याच्या पाठीमागे धावतो त्या पाठोपाठ विजय म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी घरी जा मी मल्हारकडे जातो असं म्हणून तो, तो देखील आता त्या माणसाच्या पाठीमागे पळत असतो तर निरंजन मामादेखील त्यांच्या पाठीमागे जातात पण तो माणूस आता रिक्षा बसून तेथून जातो मल्हारचे पाय दुखू लागल्यामुळे आता ते तेथेच थांबतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विजय हा घरातील सर्वांना सांगतो की। अभिषेक आणि शुभंकर हे दोघेही मिळून आपल्या विरोधात काहीतरी प्लॅन करतायत आता पोलीस कंप्लेंट करायलाच हवी तेव्हा आता मोनिका म्हणते पोलीस कंप्लेंट मंजुळा करेल कारण कोण खोटं बोलतं आहे कोण खरं बोलतो आहे हे आपल्याला आता समजणार आहे तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा